त्यामुळे ते राज ठाकरेंच्या आदेशानंतर कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. घाटकोपर मध्ये मनसेच्या कार्यालयावर लावले स्पीकर लावण्यात आले आणि या लाऊड स्पीकरवर हनुमान चालीसा लावण्यात आलेली आहे. राज ठाकरे यांनी काल गुढीपाडवा मेळाव्या दरम्यान शिवाजी पार्क वर एक मोठं वक्तव्य केलं होतं. मशिदींवरचे भोंगे हटवावे असं त्यांनी म्हटलं होतं. जर हे भोंगे हटवले नाहीत तर लाऊड स्पीकरवर हनुमान चालीसा या मशिदींपुढे लावा असं त्यांनी आव्हान दिलं होतं. त्यानंतर घाटकोपरमध्ये मनसेचे कार्यकर्ते आता आक्रमक झालेले आहेत. मनसेच्या कार्यालयावर स्पीकर लावण्यात आले आहेत आणि तिथे हनुमान चालीसा लावण्यात आलेली आहे. राज ठाकरे यांनी काल आदेश दिले आणि त्यानंतर लगेचच आता घाटकोपरमधले हे दृश्य मनसेच्या कार्यालयावर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावण्यात आली. भोंगे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत लाऊड स्पीकरवर. घाटकोपरमध्ये मनसेच्या कार्यालयात स्पीकर लावण्यात आलेले आहेत आणि या स्पीकरवर हनुमान चालीसा मोठ्या आवाजात लावण्यात आलेली आहे. मनसेचे कार्यकर्ते कालच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर आज आक्रमक झालेले आहेत. मुंबईतल्या घाटकोपरमधले हे दृश्य. घाटकोपरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयावर लाऊड स्पीकरवर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावली. कालच्या गुढीपाडवा मेळाव्यादरम्यान राज ठाकरे यांनी बेहरामपणे वाढतायत असं वक्तव्य केलं होतं. मशिदींवरचे भोंगे आठवा अन्यथा त्याच्यापुढे आम्ही हनुमान चालीसा लावू असं त्यांनी म्हटलं होतं. 24 तासवर एक्सक्लुझिव्ह दृश्य आणि याच ठिकाणाहून आमच्या प्रतिनिधी ऋचा वझे आपल्यासोबत आहेत. ऋचा, काल राज ठाकरे यांनी जे वक्तव्य केलं त्यानंतर आता लगेचच मनसेचे कार्यकर्ते हनुमान चालीसा लावताना दिसत आहेत, काय दृश्य नेमकी इथे? नक्कीच, मी घाटकोपर पश्चिम इथली दृश्य दाखवते. हे महेंद्र भानुशाली विभाग अध्यक्ष त्यांचं कार्यालय आहे आणि त्या कार्यालयाबाहेर मनसेचे कार्यकर्ते महेंद्र भानुशाली सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि मनसेचे झेंडे घेऊन या ठिकाणी उभे राहिले. तर महत्त्वाचं म्हणजे इथे लाऊड स्पीकरवर हनुमान चालीसा लावलेली आहे. या पूर्ण परिसरात हनुमान चालीसा आता सर्वांनाच ऐकू येते कारण की काल गुढीपाडव्याच्या मेळाव्यादरम्यान राज ठाकरे यांनी हा इशारा दिला होता. त्यांनी जे घणाघाती भाषण केलं होतं त्यात त्यांचा हा इशारा होता की जर मशिदीतले भोंगे अजान ही बंद होणार नसेल तर मात्र आम्ही ठिकठिकाणी हनुमान चालीसा गायत्री मंत्र लाऊड स्पीकरवर वाजवू असा त्यांचा इशारा होता. आणि आता इथे दिवसभर महेंद्र भानुशाली यांच्या या कार्यालयाच्या ठिकाणीच हे लाऊड स्पीकर लावलेलं आहे आणि इथे दिवसभर हनुमान चालीसा आणि गायत्री मंत्र वाजणार आहे. आपण महेंद्र भानुशाली यांच्याशी बोलणार आहोत. सर, राज ठाकरे यांचा काल इशारा होता आणि त्यांच्या आदेशानुसार इथे हनुमान चालीसा लाऊड स्पीकरवर लावलेली आहे, काय नेमकं तुम्ही सांगताय यामध्ये? बस याच्यात काय सांगायचं नाही. काल आमच्या राजसाहेबांचा आदेश आला की आपण रस्त्यावर आपल्या धर्माची आरती हनुमान चालीसा वाजवायची. मग त्या पद्धतीने आज आदेशाचं पालन आहे. माझ्या कार्यालयावर मी भोंगे लावून ती आरती पूर्ण दिवस इथे वाजवणार आहे. आज दिवसभर तुम्ही इथे वाजवणार आहात? गायत्री मंत्र असेल, हनुमान चालीसा असेल, हे दिवसभर इथे वाजणार आहे? हे आज एक दिवस नाही वाजणार आहे, हे कंटिन्यू रोज वाजणार आहे. एक दिवस नाही, हे कंटिन्यू रोज वाजणार आहे. सरकारकडे तुम्ही ही मागणी करताय की अजान मशिदीतली अजान भोंगे बंद झाली पाहिजेत पूर्ण? बघा, हे कुठली मागणी नाहीये. सुप्रीम कोर्टचा आदेश आहे की कुठलेही भोंगे विना परवानगी वाजले पाहिजे नाही. त्याच्या व्हॉइस डिसेबल काहीतरी असतो पण त्याचं पालन होत नाही. जर त्याचं पालन प्रशासन दुसरीकडे करत नाही तर मी माझ्या धर्माची आरती लावली आहे तर मला पण काय प्रॉब्लेम आहे? मला पण थांबू शकत नाही ते. मी माझ्या धर्माची आरती वाजवतोय ना आणि माझ्या शाखेवर लावली आहे, त्याच्याशी कुणाला विरोध नाही. विरोध का करणार? हे विरोध करायचा प्रश्न नाही ना. ते त्यांच्या धर्माचं काम करताय, मी माझ्या धर्माचं काम करतोय, त्याच्यामध्ये विरोध कशाला? मुंबईत बाकी ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे लाऊड स्पीकर लावले जाते. हे टीझर्स आहेत, टीझर्स. येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल काय होत आहे ते. नक्की सुवर्ण, तर हे टीझर आहे, येणाऱ्या काळात अजून पुढच्याही गोष्टी दिसतील. आणि सध्या घाटकोपर मध्ये तरी हे चित्र दिसत आहे की लाऊड स्पीकर लावलेले आहेत. आपण उद्या एकदा दाखवू या ठिकाणी कार्यालयाच्या वरती लाऊड स्पीकर लावण्यात आले आहेत आणि इथे दिवसभर आता हनुमान चालीसा गायत्री मंत्र वाजत राहणार आहे अशी भूमिका इथे मनसेने घेतली आहे. विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही हे करतोय अशी भूमिका त्यांनी इथे मांडलेली आहे. सुवर्ण, अगदी बरोबर आहे. कडवं हिंदुत्व आता यापुढे मनसेकडून प्रोजेक्ट केलं जाणार आहे. निवडणुकांचा काळ आणि त्यावेळेलाच बरोबर मनसेकडून हे अशा पद्धतीचं प्रोजेक्शन होत आहे. ऋचा, दुसरी गोष्ट म्हणजे आसपासचे नागरिक आहेत का, त्यांच्याशी बोलणं झालंय, काय प्रतिक्रिया येत आहेत त्यांच्या? नक्कीच, आपण बघतो या ठिकाणी
काही कार्यकर्ते तर जमा झालेच आहेत, मात्र इथे राहणारे जे नागरिक आहेत ते सुद्धा या ठिकाणी आता नक्की काय होतंय हे बघायला आलेले आहेत, कारण की अशा प्रकारे जोर जोरात लाऊडस्पीकरवर इथे हनुमान चालीसा लावण्यात आलेली आहे आणि हे बघण्यासाठी काही लोक आता इथे आलेले आहेत, मीडिया सुद्धा आलेली आहे, त्यामुळे सुद्धा लोक इथे बघण्यासाठी आलेले आहेत की इथे या ठिकाणी हनुमान चालीसा लावलेली आहे, काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे, अभी ये जो राज साहब ने बोला है हनुमान चालीसा का, ये सिर्फ राज साहब के ही बस की बात है और कोई पॉलिटिकल पार्टी इसमें कुछ नहीं कर पाएगी। जो हिंदुत्व का मुद्दा राज साहब ने उठाया है वो सिर्फ और सिर्फ उनमें ही पावर है। बाला साहब ठाकरे के बाद जो असली चेहरा दिख के आता है वो सिर्फ राज ठाकरे साहब है। उन्होंने जो ये बोला, और एक चीज़ उन्होंने बोला कि आप जितने भी लोकल मदरसा में जाके देखो, पंत प्रधान से बोला जाता है, उनसे विनती है कि एक बार ये होना बहुत ज़रूरी है, पूरे मदरसे पे छापा मारा जाए। और जो ये उन्होंने बोला भोंगा लगा के, हम तो चाहते हैं कि हर घर के छत पे भोंगा लगे, हर छत पे भोंगा लगे और हनुमान चालीसा हो, वो आवाज़ आने से अच्छा भगवान की आवाज़ आएंगी। सुबह में भगवान का नाम लेके निकलेंगे तो दिन अच्छा जाएगा, हम ये चाहते हैं। तर ही स्थानिकांचं आपण प्रतिक्रिया ऐकतोय, ही स्थानिकांची राज ठाकरेंबद्दलची प्रतिक्रिया आहे की ठिकठिकाणी अशाच प्रकारे हनुमान चालीसा असेल किंवा आपल्या धर्माचे हिंदू धर्माचे जे हनुमान चालीसा गायत्री मंत्र असतील ते ठिकठिकाणी वाजलंच पाहिजे, जर मशिदीतले अजान भोंगे बंद होणार नसतील तर मात्र अशीच भूमिका मनसे ठिकठिकाणी घेईल, असं चित्र या माध्यमातून आपल्या या ठिकाणी दिसून येत आहे। सध्या मनसे कार्यालयाबाहेर हळूहळू कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे आणि इथे दिवसभर आता ही हनुमान चालीसा किंवा गायत्री मंत्र सतत सुरू राहणार। पुढे आजपासून रोज या ठिकाणी लावला जाणार असं भानुशाली म्हणत आहेत, काय त्यानंतर स्थानिकांच्या प्रतिक्रिया येतील हे हळूहळू आपल्याला कळेल, आज पहिला दिवस आहे त्यामुळे सगळ्यांना कदाचित चांगलं वाटतंय। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।